नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम स्वागत करतो सिद्धू आणि सह्याद्रीच्या आजच्या एपिसोड मध्ये। आज आहे 22 जुलै 2022, सकाळचे 10:30 वाजतात। जस्ट पुसेरे फाटापाशी उतरून मी चाललोय कोतोलीला आणि आजची भटकंती असणार आहे किल्ले पन्हाळगड। खरं तर कालची थोडक्यात स्टोरी सांगतो काय घडलं। मोडागड भटकंती करून पडसाळी गावातच पांडुरंग पाटील यांच्याच घरी मुक्काम केलो आणि आज सकाळी 8 वाजता पडसाळी गावापासून निघालो चालत। पाऊस होता, अतिप्रचंड पाऊस होता, त्यामुळे व्लॉग तेव्हा बनवायला टाइम भेटला नाही आणि पावसात मी 8 किलोमीटर चालत आलो आणि एका ठिकाणी लिफ्ट भेटली 2-व्हीलरची आणि त्याच्यानंतर बाजार बोगावमध्ये उतरलो लिफ्ट मागत। बाजार बोगावपासून ते पुसेरे फाटा म्हणून आहे, इथपर्यंत आणखीन एक लिफ्ट भेटली। आता इथून जायचं कोतोली, म्हणजे एक शॉर्टकट आहे, कळेगावाला जाण्यापेक्षा कोतोलीला जाईन आणि इथून पन्हाळगडसाठी लवकरात लवकर पोहोचण्याची ही वाट आहे। थोडं पुढे आल्यानंतर 2 फाटे फुटतात, एक उजव्या बाजूला जे जातो ते पन्हाळगडाला जातो, दुसरा आणखीन एक रस्ता आहे, पुढं गाव आहे, पण आपल्याला जायचं उजव्या बाजूला। मित्रांनो, मी आहे आता पन्हाळगडावर। इथं लवकरात लवकर पोहोचण्यात कोणी मदत केली असेल तर या सरांनी मदत केली, तर थँक यू सो मच इथपर्यंत पोहोचल्याबद्दल। खरं मी आणखीन वाटेतच असलो असतो पाऊस लागला असता मला, पण ठराविक विशिष्ट अंतरापर्यंत मला लिफ्ट दिली आणि हे सर गेले, ते बहुतेक पुसेरी फाटा असेल, तिथून मग परत चालत आणि लिफ्ट घेत येत होतो, मग हे सर ऑफिसच्या कामातून वेळ काढून इथपर्यंत मला सोडायला आले। आम्ही संवाद साधत होतो गाडीवर बसल्यानंतर, असे लिफ्ट भेटले किंवा अशी मदत भेटल्यानंतर एक काय म्हणतात, एक भटक्याला म्हणा किंवा जे आपण गडकिल्ले दाखवतो तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतो, तेव्हा बरं वाटतं असं सपोर्ट भेटतो। खरं थँक्यू व्हेरी मच। आणि तुम्ही लोक पन्हाळावरती आलात, महाराजांचं एवढं काय कार्य पुढे नेत आहे, त्याच्यासाठी आमच्याकडून खूप सारे शुभेच्छा। बऱ्याच गोष्टी मी तुला काय देऊ नाही शकत, पण मला वाटतं की ह्याची बरी गोष्टीची गरज आहे तुला। थँक्यू सर। ज्या सरांनी लिफ्ट दिले होते पन्हाळगडापर्यंत, ते जाता जाता मला त्यांची टोपी दिले, आय होप मी भारी दिसत असेन ह्याच्यामध्ये, सूट, ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक कॅप। तर चला आजच्या भटकंतीला आपण सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी इथं एक फलक दिसतो, कुठल्या मार्गाला कसं जायचं, चौकामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे। पन्हाळगडावर पन्हाळगडालाच शोधावं लागतंय, हे शोकांतिक आहे, म्हणजे इमारती, आता नवीन जे हॉटेल्स बनत आहेत, बरेच बांधकाम ह्या बाजूला पण सुरू आहे। आता दिसेल तर बघितलं असाल, हे बाकीचं गड आपण बघतो, गड दिसत, प्रॉपर गडावर पायऱ्या असतात, असं सगळं आपण ट्रेकच्या दरम्यान अनुभवतो, पण पन्हाळगड बघायला आल्यानंतर तसं पन्हाळगडाबाबतीत घडत नाही, शोधावा लागतात वास्तू, कारण आता इथं एक प्रकारचं शहरच वसवलं जात आहे। हॉटेल असं लाईनीत आहेत, हॉटेल्स दिसत आहेत। मी फक्त पन्हाळगडाबद्दल निगेटिव्ह बोलतो असं नाही आहे, याच्या आधीचे आम्ही 2 व्हिडिओ बनवलेत, एक पावनगडाचा आणि पन्हाळगडाचा, त्यात पूर्ण इतिहास या गडाबद्दलची माहिती सगळ्या वास्तूचा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे। पण आता सध्या मी पन्हाळगडावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे पन्हाळगडाची सध्याची अवस्था कशी आहे ते बघण्यासाठी। हल्ली चित्रपटामुळे लोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल आवड निर्माण होते, ओढ निर्माण होते, ही खूप चांगली गोष्ट आहे।
पन्हाळगड म्हटलं की सिद्धी जोहरने पन्हाळगडाला टाकलेला वेढा आठवतो। पन्हाळगड ते पावनखिंड राजे आणि मावळ्यांनी गाठलेला विशाळगडाचा किस्सा आठवतो। घटना डोळ्यासमोर येतो। एकीकडे पन्हाळगडाचा विकास होताना आपण आपला पन्हाळगड गमावतोय असं नाही का वाटत तुम्हाला? या इथे पन्हाळावरून आसपासचा भूप्रदेश टिहाळणी करता येते। हा आहे तीन दरवाजा। सकाळी येताना ह्या तीन दरवाजामधूनच आलेलो होतो। आता आपण जाऊयात नायकिणीच्या सज्ज्याकडे की जे उजव्या बाजूला। नायकिणीच्या सज्ज्याकडे जाताना आधीचे दिवस आठवले। जवळपास दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा वरची बाजू व्यवस्थित होती, इतकी ढासळलेली नव्हती जेवढं आता दिसते आहे। या बाजूचे पण दगड पडलेले आहेत। पण जेव्हा जेव्हा येतोय होत्याचं नव्हतं असंच होत आहे प्रत्येक गड किल्ल्यानुसार। साल्लेरची पण अवस्था तीच, पन्हाळगडाची पण अवस्था तीच। त्या तिकडे जे बघताय तो आहे पावनगड। माझ्या पाठीमागचं जो बघताय तो आहे सोमेश्वर तलाव। तलावाचं पाणी अगदी स्वच्छ आहे। सोमेश्वराचं मंदिर मोबाईलला फक्त आता 4% चार्जिंग राहिलेलं आहे। पन्हाळगड भटकंती केल्यानंतर पन्हाळगडावरती मुक्कामासाठी जागा शोधत होतो आणि निपुण दादांनी आपल्याला मुक्कामासाठी जागा दिली। आता माझा इथं थोडा पसारा ठेवलं साईडला। इथं असं मस्त लाईट लागते। एक मिनिट। हां चला आता मी विश्रांती घेतो। भेटूया पुढच्या व्हिडिओत। गुड नाईट।